असतो, पण आपली कला प्रदर्शित करण्याची संधी मिळतेच असं नाही. म्हणूनच अकोल्यातले सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार गजानन धोंगळे यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही व्यंगचित्रांची स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचं हे 20वे वर्ष आहे. यावर्षी जवळपास 300 अधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला. लावणी ही महाराष्ट्राची ओळख असून या परंपरेचं जतन करण्याची जबाबदारी कलावंत